नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे करंट अफेअर्स मराठी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आहे एकतीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर जेवढे पण महत्त्वाचे चालू वाडोमोचे प्रश्न तयार होतात त्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हे प्रश्न तुमच्या मराठातील सर्व परीक्षांसाठी खूपच महत्वाचे राहणार आहेत जर मित्रांनो तुम्ही अजूनही या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यासोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा कारण पहिला प्रश्न आहे कोणत्या भारतीय संस्थेला यू ग्लोबल क्लायमेट ॲक्शन अवॉर्ड दोन हजार वीसने ने सन्मानित करण्यात आले आहे तर उत्तर आहे पर्याय बी परिक्रमांक बी म्हणजेच ग्लोबल हिमालयन मोहीमला सन्मानित करण्यात आलेले आहे यू एन ग्लोबल क्लायमेट ॲक्शन दोन हजार वीस अवॉर्ड या ठिकाणी उल्लेख झालेला आहे यू एनचा तर यू एनचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन आणि मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र याची स्थापना झालेली आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मुख्यालय आहे न्यूयॉर्क येथे जे की यू एस एमध्ये स्थित आहे आणि सदस्य देश आहेत सध्या यू एनचे एकशे त्र्याण्णव आणि अध्यक्ष आहेत अँटोनियो गुटेरेस दोन नंबरचा प्रश्न आहे इंडियन पोस्टने पोस्टल शिपमेंटशी संबंधित डेटाची इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजसाठी क करारावरती स्वाक्षरी कशासाठी केली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए म्हणजेच यू एस पोस्ट सेवेसाठी ही स्वाक्षरी करण्यात आलेली आहे या ठिकाणी महत्त्वाची माहिती बघूया इंडियन पोस्टचा उल्लेख झालेला आहे तर इंडियन पोस्टबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया इंडियन पोस्ट आणि यू एस पोस्टल सर्व्हिसचे पोस्टल शिपमेंटशी संबंधित कस्टम डेटाच्या इलेक्ट्रॉनिक्स एक्सचेंजसाठी हा करार करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय कराराच्या वस्तूचे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रसारित करणे आणि प्राप्त करणे या, या कराराचा मुख्य हेतू आहे या ठिकाणी इंडियन पोस्टबद्दल माहिती बघूया इंडियन पोस्ट म्हणजेच भारतीय डाक ज्याची स्थापना झालेली एक एप्रिल अठराशे चौपन्नमध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि महाजन संचालक आहेत अरुंधती घोष इंडियन पोस्ट म्हणजे भारतीय डाक सेवेचे तीन नंबरचा प्रश्न आहे भाज्यांचे किमान दर ठरविणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर उत्तर आहे पारिक्रमांक डी पारिक्रमांक डी म्हणजेच केरळ केरळ हे राज्य पहिले बनलेले आहे भाज्यांचे किमान दर ठरवणारे देशातील पहिले राज्य केरळ राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम मुख्यमंत्री आहेत पिनराई विजय जे की भारत कम्युनिस्टी पार्टीकडून आहेत आणि राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान मुख्य न्यायाधीश आहेत एस मनिक कुमार आणि केरळ राज्याच्या लोकसभेमध्ये वीस जागा राज्यसभेमध्ये एक नऊ जागा आणि विधानसभेमध्ये एकशे चाळीस जागा आहेत केरळ राज्याच्या आणि केरळ राज्याच्या शेजारी दोन राज्य आहेत तामिळनाडू आणि कर्नाटक चार नंबरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुमंगल आणि शिष्यवृत्ती वेब पोर्टल सुरू केले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी म्हणजेच ओडिसा राज्य सरकारने सुमंगल आणि शिष्यवृत्ती वेब पोर्टल सुरू केलेले आहे या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल सुमंगल पोर्टल अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती उच्च शिक्षण कौशल्य विकास व तंत्र शिक्षण व कृषी विभाग यांच्या व्यावसायिक कार्यक्रमांना पोर्टलवर माहिती उपलब्ध करून देणार आहेत या ठिकाणी उल्लेख झालेला आहे ओडिसा या राज्यात तर ओडिसा राज्याच्याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया स्थापना झालेली आहे ओडिसा राज्याची एक एप्रिल एकोण राजधानी आहे ओडिसा राज्याची भुवनेश्वर ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक ओडिसा राज्याचे राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि ओडिसा राज्याचे मुख्य न्यायाधीश आहेत मोहम्मद रफिक आणि ओडिसा राज्याच्या लोकसभेमध्ये एकवीस जागा आहेत राज्यसभेमध्ये दहा जागा आहेत आणि विधानसभेमध्ये एकशे सत्तेचाळीस जागा आहेत ओडिसा राज्याचा आणि ओडिसा राज्याचे शेजारचे चार राज्य आहेत पहिलं आहे पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश हे ओडिशा राज्याचे शेजारचे चार राज्य आहेत पाच नंबरचा प्रश्न आहे नंबर राणी पद्मावती यांचे स्मारक कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यामध्ये राणी पद्मावती यांचे स्मारक बांधले जाणार आहे या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे राणी पद्मावती यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश सरकारच्या भोपाळमध्ये स्मारक बां उभारण्याची योजना आखलेली आहे या ठिकाणी उल्लेख झालेला आहे मध्य प्रदेश या राज्याचा तर मध्य प्रदेश राज्याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत शिवराजसिंह चव्हाण जे की भाजपा पार्टीकडून आहेत आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि मुख्य न्यायाधीश आहेत अजय कुमार मित्तल आणि मध्य प्रदेश राज्याच्या लोकसभेमध्ये एकोणतीस जागा राज्यसभेमध्ये अकरा जागा सहा नंबरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ई बोर्डिंग सुविधा सुरू करणारे पहिले विमानतळ कोणते बनले आहे तर उत्तर आहे पर्यायक्रमांक ए पर्यायक्रमांक ए म्हणजे हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रवाशांसाठी ई बोर्डिंग सुविधा करणारे पहिले विमानतळ बनलेले आहे या ठिकाणी या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे हैदराबादमध्ये स्थित राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पेपरलेस ई बोर्डिंग सुविधा सुरू करणारे देशातील पहिले विमानतळ ठरलेले आहे सात नंबरचा प्रश्न आहे कशाचा स्तर कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने ग्रीन दिल्ली ॲप सुरू केले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्यायक्रमांक ए म्हणजेच प्रदूषणाचा दर कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने ग्रीन दिल्ली ॲप सुरू केलेले आहे या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे कचरा औद्योगिक ज्वलन करण्यासाठी लोक ग्रीन दिल्ली ॲपचा वापर करतात प्रदूषण धूळ यांच्या तक्रारींबाबत आम्ही सरकारला माहिती देऊ या असा या ॲपचा मुख्य फायदा आहे आठ नंबरचा प्रश्न आहे नाईट ऑफ द रस्टलेस स्पिरिट स्टोरीज फॉर एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी परिक्रमांक बी म्हणजे सर्वप्रीत सिंह हो, यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे या ठिकाणी या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे सर्वप्रीत सिंह हो, हा एक भारतीय आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे कोणती बँक सलग बारा वर्षे आशियाची सर्वात सुरक्षित बँक बनली आहे सुरक्षित बँक तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी म्हणजे डी बी एस बँक ही आशियातील सर्वात सुरक्षित बँक बनली आहे सलग बारा वर्षे या ठिकाणी उल्लेख झालेला आहे डी बी एस बँकेचा तर डी बी एस बँकेबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया डी बी एसचा फुल फॉर्म आहे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर आणि स्थापना झालेले सोळा जुलै एकोणासशे अडुसष्टमध्ये मुख्यालय आहे सिंगापूरमध्ये अध्यक्ष आहेत पीटर सेह आणि सीईओ आहेत पियुष गुप्ता दहा नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर तुळशीदास चूक पुरस्कार दोन हजार वीस कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए म्हणजेच सतीश मिश्रा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तुळशीदास चूक पुरस्कार दोन हजार वीस ने या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे मलेरिया परिजीवींच्या जीवनचक्रातील जटिल प्रक्रिया समजावण्यासाठी त्यांना केलेल्या संशोधनासाठी लखनौ वैज्ञानिक सतीश मिश्रा यांनी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय सेनेने एस आय ए नावाचा एक साधा सुर आणि सुरक्षित मेसेजिंग ॲप विकसित केल्या आहेत कोणत्या तर उत्तर आहे परिक्रमांक ए परिक्रमांक ए म्हणजेच भारतीय स्थलसेना म्हणजेच आर्मीने हे ॲप विकसित केलेलं आहे सुरक्षित मेसेजिंग ॲप या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे यस ए आयचा फुल फॉर्म आहे सेक्यूर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट आणि या ॲपद्वारे व्हॉइस संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग कॉन्फरन्सद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे केले जाऊ शकते या या ठिकाणी उल्लेख झालेला भारतीय सेनेचा तर भारतीय सेनेबद्दल महत्त्वाची माहिती बघूया भारतीय सेनेची स्थापना झालेली आहे एक एप्रिल एक एप्रिल अठराशे पंच्याण्णवमध्ये मुख्यालय नवी दिल्ली येते आणि नवे लष्कर प्रमुख आहेत जनरल मुकुंद नरवणे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करा रोजच्या चालू घडामुळे व्हिडिओ बघण्यासाठी बारा नंबरचा प्रश्न आहे व्हिडिओ कॉन्फरन्स दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे तर उत्तर आहे पर्यायक्रमांक बी पर्याक्रमांक बी म्हणजे नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन केलेले आहे या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे देशातील आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारणे आणि प्रामाणिकपणा आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना जागरूक करणे हा या परिषदेचा मुख्य उल्लेख आहे आणि नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत चला तर मित्रांनो भेटूया उद्याच्या चालू घडोमोडीच्या व्हिडिओमध्ये